सभागृह सुरू झालं आणि अर्ध्या तासाने संपलं आहे. त्या कालखंडामध्ये कोण आमदार कधी कुठे येऊन बसतो हे समजण्यामध्ये सभागृह संपलं होतं. दोन शरद पवार आणि अजित पवार याच्यामध्ये कोण कोणाच्या बाजूने हे आणखी नवम मल्लिकेने स्पष्ट केलेलं नाही. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जे काय बोलायचे ते बोलतील, आम्ही बोलायचं ते बोलू, परंतु त्यांना सत्तेमध्ये आमच्याबरोबर बसायला आमची हरकत आहे हे आम्ही पहिले स्पष्ट केले. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटसाहेब आहेत. शिरसाटसाहेब, काल नवाब मलिक भाई सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आणि तोच मुद्दा कालपासून आजपर्यंत सुरू आहे. मी त्याच्यावर तुमच्याशी परत एकदा बोलणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी ती भूमिका घेतली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत स्पष्टपणे आणि चांगली घेतलेली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. पण दुसरीकडे असं आहे की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी झाला होता, तर ही रिॲक्शन ही पहिले शिवसेनेकडून यायला पाहिजे, तुमच्याकडून यायला पाहिजे, ती फडणवीसाकडून आली. सेकंदाचा मिनिटाचा फरक पडलेला आहे. सभागृह सुरू झाल्यानं अर्ध्या तासाने संपलं आहे. त्या कालखंडामध्ये कोण आमदार कधी कुठे येऊन बसतो हे समजण्यामध्ये सभागृह संपलं होतं. आणि म्हणून आमच्या भूमिकेत त्याच्यामुळे काही बदल झाला असं काही भाग नाही. मी ते कालही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो, आमची हिंदुत्वाची भूमिका आहे, आम्ही त्याच्या मांडी लावून बसणार नाही म्हणजे नाही. अजितदादांना काय सांगाल तुम्ही? अजितदादांना त्यांचा पक्ष आहे, त्यांनी तो पाहावा, परंतु आम्हाला नवाब मलिक आमच्याकडे नको ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण कुठेतरी ते मुस्लिम असल्यामुळे त्यांना असं क्रिटिसाइज केलं जात आहे, त्यांना अशी वागणूक दिली जाते, या अशा आरोपांकडे तुम्ही कसे पाहता? हे काँग्रेसवाल्याचं धंदेच हेच राहिलेलं आहे. मुस्लिम म्हणून त्याने गुन्हेगाराला माफी आहे का? त्यांनी गुन्हेगार का राजदोषाचा खटला आहे, त्याच्यावर छोटा गुन्हा नाही आहे. आणि म्हणून अशा वेळेला काँग्रेसला स्वतःच्या मताचं बॅलेन्स करण्यासाठी किंवा ते मुस्लिम मतं कसे आपल्याकडे येतील त्यासाठी त्यांनी केलेले वक्तव्य. मुस्लिम समाजाच्या लोकांचा सुद्धा नवाब मलिकाला या प्रकरणामध्ये विरोध आहे. महायुतीमध्ये आता 2 ते 3 पक्ष प्रमुख पक्ष जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसाकडून अशा आपल्या मित्रपक्षाला असं सांगणं की तुम्ही या आमदाराला तुमच्या पक्षात घेऊ शकत नाही किंवा हे योग्य नाही आहे, कुठेतरी अजित पवारांच्या अधिकारावर मर्यादा आणल्यासारखं होत नाही आहे का? आज राष्ट्रवादीसोबत घडतं, उद्या तुमच्यासोबत घडू शकतं की या आमदाराला तुमच्यासोबत घेऊ नका? असं नसतं. राष्ट्रवादी दोन शरद पवार आणि अजित पवार याच्यामध्ये कोण कोणाच्या बाजूने हे आणखी नवाब मलिकेने स्पष्ट केलेलं नाही, त्याच्यामुळं त्यांचा विषयच राहिलेला नाही. त्यांनी जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करेल त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जे काय बोलायचे ते बोलतील, आम्ही बोलायचं ते बोलू, परंतु त्यांना सत्तेमध्ये आमच्याबरोबर बसायला आमची हरकत आहे हे आम्ही पहिले स्पष्ट केले आणि ती आमची भूमिका कायम राहणार. असाही प्रश्न विचारला जातो की अनेक आमदारांवर मंत्र्यांवर याआधी आरोप केले गेले, मात्र ते आज मंत्री बनून काम करतात सत्तेमध्ये, त्यांच्याबद्दल फडणवीस एवढी तत्परता दाखवतील का? किंवा तुम्ही त्यांना फडणवीसांना सांगणार का की यांना आपण सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे? किती आटापिटा त्या एका माणसाला वाचवण्यासाठी, कुणाचा? नवाब मलिकाला वाचवण्यासाठी एवढा विरोधी पक्षाचा आटापिटा कशासाठी करता? संजय राऊतवर गुन्हे आरोप झालेले आहेत, तो आज बाहेर आहे, त्याच्याबद्दल का नाही बोलत? जेलमध्ये टाका म्हणून त्याला. अनेक जण ते जे बाहेर होते आहेत आता सध्या, तेही विरोधी पक्षामधले आहेत ना. असं नसतं, परंतु जो गंभीर गुन्हा आहे त्या टायमाला त्या गांभीर्य घेऊन माणसाने राजकारण केलं पाहिजे. म्हणून आम्हाला या गंभीरतेने आम्ही त्या घटनेकडे पाहतो आणि आम्ही राजकारणापेक्षाही जास्त महत्त्व देशाला देतो, समाजाला देतो, म्हणून आमचा त्यांना विरोध राहणार आहे.